केंद्र सरकारने चूलमुक्त भारत करण्याकरिता उज्ज्वल योजना राबवली होती, परंतु आजच्या घडीला सिलेंडरच्या वाढत्या किमतीमुळे घरोघरी पुन्हा चुली पेटू लागल्या आहेत. केंद्र सरकारने चूलमुक्त भारत करण्यासाठी उज्ज्वला सारख्या योजना राबवल्या, लोकांना घरगुती वापरासाठी इंधन म्हणून गॅस सिलेंडरच्या सवयी लावल्या, पण आजच्या घडीला सिलेंडरची किंमत 980 रुपये झाली आहे. महिन्याला 10 ते 20 हजार रुपये कमवणाऱ्या वर्गाला सिलेंडर घेणे डोईजड झाले आहे, त्यामुळे पुन्हा घरोघरी मातीच्या चुली पेटू लागल्या आहेत. परिणामी लाकडाचे टाल वस्त्यांमध्ये वाढले आहेत. शहरामध्ये उज्ज्वला योजनेचेच 80 हजारांच्या जवळपास कनेक्शन आहेत, तर घरगुती गॅस कनेक्शन किमान 5 लाखांच्या वर आहे. आज प्रत्येक घरात गॅस कनेक्शन आहे, पण गॅसची किंमत वाढल्याने इंधन म्हणून आता लोकांनी जळाऊ लाकडाचा पर्याय शोधला आहे. 5 ते 6 जणांचे कुटुंब असले तरी घरातील मिळकत 16 ते 18 हजार रुपये असते. हिवाळ्याच्या दिवसात गरम पाणी व स्वयंपाक गॅसवर केल्यास 18 ते 20 दिवसात सिलेंडर संपते. इंधन म्हणून सिलेंडर वापरल्यास महिन्याला 2 हजार रुपयांचा गॅस लागतो. 300 रुपयांच्या लाकडात महिनाभर पाणी गरम व एक वेळेचा स्वयंपाकही होतो. किंमत कमी होती त्यामुळे सिलेंडर परवडत होते, आता एक वेळेच्या स्वयंपाकासाठी सिलेंडर वापरतो. ही परिस्थिती प्रत्येक सामान्यांची आहे. गरम पाणी आणि स्वयंपाक करायसाठी वापरत आहोत. ते सिलेंडर झालेलं आहे 950 रुपयापर्यंत येतो आहे, तर परवडत नाही म्हणून आम्ही ते लाकडं झाडासाठी नेतो आहे. काय भाव परवडते? 200 रुपये म्हण, 160 रुपये म्हण असं भेटून जाते. खूप सस्ता पडतं आहे सिलेंडरपेक्षा. स्वस्त पडते? खूप सस्ता. म्हणून तुम्ही हे लाकडं वापरतो? लाकडं वापरतो, जलाऊ लाकडं. किती रुपये किलो पडते? 160 रुपये म्हण, 200 रुपये म्हण असं.